राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 41 तर देशात 137. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी सरकारचे खबरदारीचे कसोशीचे प्रयत्न. रेल्वे आणि बससेवा सध्या बंद नाही. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याच्या सुट्टीचा निर्णय सुद्धा नाही, मात्र अनावश्यक गर्दी टाळा, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद ठेवण्याची गरज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून व्यक्त. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मध्य रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या 23 गाड्या रद्द करण्याचा निर्णय. डेक्कन प्रगती नंदीग्राम एक्सप्रेसचा समावेश. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातली अनेक देवस्थानं आणि आठवडी बाजार बंद. पुणे शहरात व्यापारी महासंघाकडून 3 दिवसांचा बंद. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याची राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांची माहिती. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाय सुचवावेत, तसंच योग्य माहितीची देवाणघेवाण करावी, पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात दिवसअखेर 811 अंकांची घसरण, तर निफ्टीतही 230 अंकांची घसरण. आणि मराठवाडा आणि विदर्भात काही भागात पाऊस, सिंधुदुर्गात भुईबावडा परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. नमस्कार. 7 बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रेल्वे आणि बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही, मात्र नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याच्या जनतेला केलंय. आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जनतेनं सहकार्य करावं, स्वयंशिस्त पाळावी, अनावश्यक गर्दी टाळावी, अन्यथा सरकारला नाईलाजानं कठोर निर्णय घ्यावे लागतील असंही ते म्हणाले. सार्वजनिक वाहतुकीवरचा ताण कमी व्हावा यासाठी सरकार पावलं उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारी कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय झालेला नाही, मात्र कमी उपस्थितीत कामकाज चालवण्यासंदर्भात आढावा घेतला आहे, तसंच जिथं शक्य आहे तिथं घरून काम करावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. की आज देखील आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही, पण आव्हान माझं हेच आहे की अनावश्यक प्रवास हा सर्वांनी टाळला पाहिजे. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, आणि गर्दी जर का ओसरली नाही तर नाईलाजाने मग आम्हाला काही कठोर पावलं उचलावी लागतील, पण ती कठोर पावलं उचलण्याची आमची इच्छा नाहीये. जनतेने सहकार्य करावं ही आमची प्रामाणिक एक विनंती आहे. राज्यातल्या 41 रुग्णांपैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे, अन्य रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, मात्र फैलाव टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्याची आवश्यकता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बऱ्यापैकी आपल्याला शटडाऊन केलं पाहिजे, पण शटडाऊन करत असताना एसेन्शियल आणि नॉन एसेन्शियल गोष्टी विगतवारी करून ज्या खऱ्या अर्थाने एसेन्शियल गोष्टी आहेत त्या सोडून मग नॉन एसेन्शियल गोष्टी मात्र शटडाऊन केलं पाहिजे, अशा एक अभिप्राय त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे जसं आता समजा अनेक तुमच्या क्लोथ्सचे दुकानं आहेत, सोन्या चांदीचे दुकान आहेत, हे सगळे नॉन एसेन्शियल्स मध्ये येतात. अशा अनेक गोष्टी नॉन एसेन्शियल्सच्या बंद केल्या पाहिजेत, आणि जेवढ्या एसेन्शियल्स आहेत, आणि खास करून आम्ही त्यांना ही पण रिक्वेस्ट केली की बाबा तुमचे जे काही परमनंट लोक आहेत त्यांचा प्रॉब्लेम नाही, परंतु जे खऱ्या अर्थाने डेली बेजेसचे लोक आहेत त्यांच्यावर परिणाम होऊ नये, हाही त्यांनी एक काळजीचा विषय व्यक्त केला. त्यामुळे जे छोटे टाउन्स आहेत किंवा ग्रामीण भागातल्या इंडस्ट्रीज आहेत त्या बंद करू नयेत असंही त्यांचं एक मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे, की जेणेकरून गरीब माणसाच्या पोटावर पाय पडू नये, कारण त्यांचं उपजीविकेचं साधन हे त्यांचं हातावर रोज पोट भरण्याचं काम असतं, त्यामुळे त्यांना त्रास होऊ नये ही पण गोष्ट काळजी घेतली पाहिजे. खासगी रुग्णालयं सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करू शकतात. त्यांना आवश्यक त्या औषधांची माहिती प्रशासनानं दिली असून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनही टोपे यांनी दिलं.
त्यापूर्वी टोपे यांनी आज मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात उद्योग समूहांच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन चर्चा केली. राज्यात पुढील 15 ते 20 दिवस महत्वाचे असून आजच्या बैठकीत सहभागी झालेल्या उद्योग समूहांसोबत सकारात्मक चर्चा झाली. या समूहांनी 100% कार्यालय बंद ठेवून वर्क फ्रॉम होम करण्याची तयारी दर्शवली आहे अशी माहिती टोपे यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली. डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपलं काम चालू ठेवायला या खासगी कंपन्या तयार असल्याचं ते म्हणाले. तर नागरिकांना मास्क सॅनिटायझर या सध्या महत्वाच्या असलेल्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात औषध कंपन्या तयार असल्याचंही ते म्हणाले. या बैठकीला टाटा, रिलायन्स आणि जॉन्सन अँड जॉन्सन यासारख्या मोठ्या 20 ते 25 उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यात आज मुंबई आणि पिंपरी चिंचवड इथं प्रत्येकी 1 असे 2 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41 वर पोहोचली आहे. यापैकी मुंबईत सापडलेला एक रुग्ण 7 मार्चला अमेरिकेतून परतलाय, तर दुसरा रुग्ण हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरी इथल्या रुग्णालयात दाखल आहे, तोही 14 मार्च रोजी अमेरिकेतून परतला आहे. राज्यात आज 105 संशयित रुग्णांना भरती करण्यात आलं. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या एका 64 वर्षीय व्यक्तीचा आज सकाळी मृत्यू झाला. या व्यक्तीवर कोरोनाबरोबरच अतिताण आणि न्युमोनियावरही उपचार चालू होते अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली आहे. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू केवळ कोरोनामुळे झाला असं म्हणता येणार नाही असं परदेशी यांनी स्पष्ट केलंय. या व्यक्तीच्या पत्नी आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावरही कस्तुरबा रुग्णालयात उपचार चालू आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हे कुटुंब दुबईहून प्रवास करून आलं होतं. यापूर्वी दिल्ली आणि कर्नाटकात कोरोनामुळे प्रत्येकी 1 असा मृत्यू झालाय. दरम्यान राज्यात कोरोना विषाणू संक्रमणाच्या 39 रुग्णांपैकी पुण्यात 7, पिंपरी चिंचवडमध्ये 9, मुंबईत 6, नागपुरात 4, यवतमाळ, कल्याण, नवी मुंबईत प्रत्येकी 3 आणि रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद इथं प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. जालनामध्ये कोरोना संशयिताची संख्या 3 वर पोहोचली आहे. घनसावंगी तालुक्यातील एकाला लागण झाल्याचा संशय व्यक्त होत असून त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून दुपारनंतर राज्यातली अनेक देवस्थानं बंद ठेवण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर इथलं दर्शन बंद ठेवण्याचा आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिर्डीतील साईबाबा मंदिर आज दुपारपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे. आळंदीतील संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर उद्यापासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल इथं मंदिर आणि मस्जिदी बंद ठेवण्यात येतील. यासंदर्भात पनवेल शहर पोलिसांनी बैठक घेतली. 12 ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर मंदिरही आज दुपारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेगाव इथलं संत गजानन महाराज मंदिर 20 मार्च ते 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. जेजुरी गडावरही पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद करण्यात आलंय. देहूतील संत तुकाराम महाराज मंदिरही 23 मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून दर्शन बंद करण्यात आलंय. तसंच ज्योतिबाची चैत्र यात्राही रद्द करण्यात आली आहे. कार्ल्यातलं एकविरा देवीचं मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं असून चैती यात्रा आणि पालखी सोहळा बंद ठेवण्याचा निर्णय एकविरा देवस्थान ट्रस्टनं घेतला आहे. अनेक ठिकाणचे आठवडी बाजारही बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे शहरात व्यापारी महासंघानं 19 तारखेपर्यंत बंद ठेवलाय. 19 तारखेला पुणे व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीच्या सभेत परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. राज्याच्या अनेक भागात जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलंय. वाहतूक पोलिसांची सुरक्षितता लक्षात घेऊन मद्यपी वाहन चालकांची तपासणी तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतलाय. कोरोना पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयासह न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठाचं कामकाज आजपासून दुपारी 12 ते 2 असं 2 तासच चालणार आहे. 31 मार्चपर्यंत नागरिकांसाठी राजभवन भेटीची योजना स्थगित करण्यात आल्याचं राजभवनातून जाहीर करण्यात आलंय. या संदर्भातल्या काही अफवांच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासनानं हे स्पष्टीकरण दिलंय. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं लांब पल्ल्याच्या 23 गाड्या रद्द ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पुणे मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन एक्सप्रेस 18 तारखेपासून 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. प्रगती एक्सप्रेसही 1 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. मुंबई आणि नागपूर दरम्यान धावणारी नंदीग्राम एक्सप्रेस 22 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. सेवा स्थगित करणाऱ्या गाड्यांमध्ये CSTM निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसचा समावेश आहे. नागपूर भुसावळ एक्सप्रेस, मुंबई हावरा दुरांतो एक्सप्रेस, भुसावळ नागपूर एक्सप्रेस, पुणे नागपूर एक्सप्रेस, मनमाड एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या. फलाटाने पुलांवरील गर्दी टाळण्यासाठी आजपासून मुंबई विभागातील प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनानं घेतला. त्यानुसार वांद्रे टर्मिनस, बोरिवली, मुंबई सेंट्रल इथले प्लॅटफॉर्म तिकीट
दर आता 40 रुपये असतील, तर दादर अंधेरी वसई रोड बोईसर नंदुरबार इथं 30 रुपये असतील, तसंच अमळनेर विरार पालघर डहाणू रोड इथं ते 20 रुपये असतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी आज जाहीर केलं. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनानं राज्य निवडणूक आयोगाला केली होती. राज्य निवडणूक आयोगानं सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचं सर्व कार्यक्रम आजपासून स्थगित केले आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या 19 जिल्ह्यातल्या 1570 ग्रामपंचायती, औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक तसंच नाशिक, धुळे, परभणी आणि ठाणे महानगरपालिकेतल्या प्रत्येकी एका रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीकरता 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होतं. या निवडणुकांकरता आवश्यक त्या प्रक्रिया चालू होत्या. पुढील कार्यवाही संदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील असंही मदान यांनी स्पष्ट केलं. पिंपरी चिंचवडमध्ये आज आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला असून शहरातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 17 झाली आहे. ही माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. परदेशातून येणाऱ्यांनी योग्य तपासणी करून संशयितांना विलगीकरण कक्षात ठेवलं जाईल, याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं ते म्हणाले. शहरातली गर्दी टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला सूचना देण्यात आल्या असून 31 मार्चपर्यंत नवीन परवाने दिले जाणार नाहीत असंही म्हैसेकर यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित माहितीची देवाणघेवाण करण्याचं आवाहन केलंय. नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानावर आधारित उपाय सुचवण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. ही माहिती MyGOV या पोर्टलवर देऊ शकाल असं मोदी यांनी म्हटलंय. या माहितीचा अनेक लोकांना उपयोग होऊ शकेल. जैवतंत्रज्ञान, नवीन संशोधन, वेगवेगळे ऍप्स याबद्दलची माहिती या पोर्टलवर देता येईल. कोरोना विषाणूशी संबंधित आलेल्या विविध उपाययोजनातून सर्वोत्कृष्ट उपाययोजनेला पुरस्कारही दिला जाईल असं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. देशात कोरोना विषाणूबाबत प्रसारमाध्यमं करत असलेल्या जनजागृतीचं पंतप्रधानांनी कौतुक केलंय. खासदारांनी सप्ताह अखेरीला आपापल्या मतदारसंघात जाऊन कोरोना संदर्भात जनजागृती करावी असं आवाहन त्यांनी केलंय. भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. या बैठकीत आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशात केल्या जात असलेल्या उपाययोजनांचं सादरीकरण मंत्रिमंडळासमोर केलं. कोरोना विषाणूची चाचणी अनेक आणि निदान जलद गतीनं व्हावं यासाठी यासंदर्भातल्या चाचणीसाठी अधिस्वीकृत खासगी प्रयोगशाळांना परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं घेतला असल्याचं PTIच्या बातमीत म्हटलंय. सध्या केवळ सरकारी प्रयोगशाळांमधूनच ही चाचणी मोफत केली जाते, मात्र केंद्र शासनानं आपली प्रयोगशाळांची क्षमता दुप्पट करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातल्या 60 अधिस्वीकृत खासगी प्रयोगशाळांना ही परवानगी देण्यात येणार आहे. देशातील सध्या कार्यरत 52 प्रयोगशाळांतून आपण दिवसाला 10,000 चाचण्या करू शकतो इतकी क्षमता आहे अशी माहिती ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख रमण गंगाखेडकर यांनी दिली. देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 137 वर पोहोचली आहे, तर 14 जणांवर उपचार होऊन ते बरे झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांना घरातून काम करण्याचा सल्ला देण्यात आलाय, तसंच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावं अशी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान युरोपीय देश तुर्कस्तान आणि ब्रिटनमधून भारतात यायला सरकारनं 31 मार्चपर्यंत बंदी घातली आहे. तसंच संयुक्त अरब अमिराती, कुवैत, ओमान, कतार या देशातून येणाऱ्या प्रवाशांचं 14 दिवस विलगीकरण करण्यात येणार आहे. अफगाणिस्तान, फिलिपीन्स आणि मलेशिया या देशातून येणाऱ्या प्रवाशांना भारतात यायला 31 मार्चपर्यंत तत्काळ बंदी घालण्यात आली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या मदतीसाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं भारतानं उचललेल्या पावलांचं कौतुक केलं आहे. COVID-19 ओळा घालण्यासाठी पंतप्रधान कार्यालयापासून प्रत्येक स्तरावर भारत सरकार उत्तम काम करत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी हँक बेक डॅम यांनी आज नवी दिल्लीत माध्यमांना सांगितलं. भारताकडे उत्तम संशोधक क्षमता असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर 811 अंकांची घसरण होऊन तो
30,519 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 230 अंकांची घसरण होऊन तो 8,967 अंकांवर स्थिरावला. खरं तर सकाळच्या सत्रात निर्देशांकात वाढ झाली होती, मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदी येऊ शकते या भीतीनं बाजारात घसरण सुरू झाली असं बाजार विश्लेषकांचं म्हणणं आहे. आशियातल्या शांघाय आणि सेऊल बाजारात घसरण दिसून आली, तर हाँगकाँग आणि टोकियो बाजाराच्या निर्देशांकात वाढ दिसून आली आहे. सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या चतुरंग प्रतिष्ठानचा यंदाचा संगीत सन्मान पुरस्कार ज्येष्ठ तबलावादक पंडित सुधीर माहिणकर यांना जाहीर झाला आहे. मानपत्र आणि 75,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 19 एप्रिल रोजी ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली येथील सुयोग मंगल कार्यालयात आयोजित चैत्र पालवी संगीतोत्सवात या पुरस्काराचं वितरण होणार आहे. यावेळी चिपळूणचा संवादिनी वादक हर्षल काटदरे याला चतुरंग संगीत शिष्यवृत्तीनं गौरवण्यात येणार आहे. शुभेच्छा पत्र आणि 25,000 रुपये असं या शिष्यवृत्तीचं स्वरूप आहे. आणि आता हवामान वृत्त. राज्यात काही ठिकाणी आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्गात भुईबावडा परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा तालुक्यात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यात गारांसह पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली. अकोला जिल्ह्यातही काही भागात पाऊस झाला. येत्या 36 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस, तर याच काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 41 तर देशात 137. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी सरकारचे खबरदारीचे कसोशीचे प्रयत्न. राज्यातल्या रेल्वे आणि बस सेवा सध्या बंद नाही. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याच्या सुट्टीचा निर्णय सुद्धा नाही, मात्र अनावश्यक गर्दी टाळा मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद ठेवण्याची गरज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून व्यक्त. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मध्य रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या 23 गाड्या रद्द करण्याचा निर्णय. डेक्कन प्रगती नंदीग्राम एक्सप्रेसचा त्यात समावेश. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातली अनेक देवस्थान आणि आठवडी बाजार बंद. पुणे शहरात व्यापारी महासंघाकडून 3 दिवसांचा बंद. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याची राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांची माहिती. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाय सुचवावेत, तसंच योग्य माहितीची देवाणघेवाण करावी, पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात दिवस अखेर 811 अंकांची घसरण, तर निफ्टीतही 230 अंकांची घसरण. आणि कोल्हापूर, अकोला, सिंधुदुर्ग इथं काही ठिकाणी पाऊस, तर यवतमाळ आणि बुलडाण्यामध्ये गारांसह पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. कोरोना COVID-19 संसर्ग रोखण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. होम क्वारंटाईन अर्थात इतरांना संसर्ग टाळण्यासाठी घरातच राहणं हा त्यातलाच एक उपाय. याविषयी अधिक जाणून घेऊया रात्री 9:30 बातमीपत्रात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ तात्याराव लहाणे यांच्याकडून. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.